यंदा जागतिक पातळीवर कापूस उत्पादनात मोठी घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. हे विविध अहवालातून स्पष्ट झालंय. भारत, अमेरिका, ब्राझील आणि पाकिस्तान या जगातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक देशात उत्पादनात मोठी घट झाली आहे. डिसेंबरमध्ये जाहीर केलेल्या अहवालात उत्पादन 239,84,000 टन राहण्याची शक्यता आहे. CCI कापसाचा हमी भावापेक्षा 300 ते 500 रुपये दर कमी केलाय, तर व्यापारी 200 ते 400 रुपये कमी दरानं कापसाची खरेदी करतायत. CCI खरेदी केंद्रात कापसाला 5,300 ते 5,550 रुपयापर्यंतचा दर मिळतोय. खाजगी व्यापारी मात्र 4,400 ते 5,200 रुपयापर्यंतच दर देत आहेत. चांगल्या दर्जाच्या कापसाचे दर हे 5,000 खाली जाणार नाहीत. पुढच्या महिन्यात कापसाचे दर हे 6,000 टप्पा गाठतील असा अंदाज शेतमाल बाजार विश्लेषकांनी व्यक्त केलाय. त्यामुळे कापसाचं उत्पादन घटलं तरी येणाऱ्या काळात कापूस शेतकऱ्यांना मालामाल करण्याची शक्यता आहे. चीनने 2020 कापसाची मोठी खरेदी केली होती, तसेच इतर देशांनीही कापसाचा साठा करण्यावर भर दिलाय. अमेरिका आणि चीन यांच्यात तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनच्या कापूस आयातीचा भारताला लाभ मिळू शकतो. देशात यंदा 129,00,000 हेक्टरवर कापसाची लागवड झाल्यानंतर 400,00,000 गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. मात्र सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेली अतिवृष्टी, गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आणि बदलत्या वातावरणामुळे उत्पादकतेत घट झाली आहे. त्यामुळे देशात 370,00,000 कापूस गाठींचं उत्पादन होण्याचा अंदाज CCI व्यक्त केलाय. आता पाहूया दर वाढण्यासाठी नेमके कोणते घटक अनुकूल आहेत ते. देशांतर्गत कापूस उत्पादनात घट, घरगुती कापसाला मागणी चांगली आहे, अमेरिका, ब्राझील आणि पाकिस्तानमध्ये उत्पादनात घट, खाद्यतेलातील तेजीमुळे सरकीला मागणी, युरोपातील लॉकडाऊन शिथिल झाल्यास निर्यातीला संधी, चीन कापसाची आयात सुरूच ठेवण्याची शक्यता, आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वाढलेले दर या कारणामुळे बाजारात कापसाच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे. CCI दर कमी केल्यामुळे खाजगी व्यापाऱ्यांनी देखील दर कमी केलेत. तसं बघितलं तर आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाचे दर वाढले आहेत. असे असतानाही कापसाचे दर कमी होण्यामागं CCI हमीभावाला दिलेली बगल हे महत्त्वाचं कारण आहे. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाचे दर वाढल्यामुळं पुढील काळातही दर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, ॲग्रो 1 डिजिटल, पुणे.